महत्त्वाची बातमी, अजित पवार निवड समितीच्या या निर्णयावर नाराज असल्याचं दिसून येतं, कारण माध्यमांशी न बोलताच अजित पवार निघून गेलेले आहेत. दोन वेळा माध्यमांनी त्यांना विचारलं, मात्र त्यांनी बोलायला नकार दिलेला आहे. या सगळ्यामध्ये या समितीमध्ये अजित पवार यांचाही समावेश होता, मात्र या 18 जणांच्या समितीमध्ये अजित पवार यांनी मात्र बोलायला नकार दिले. अजित पवारांनी गाडीची काचही खाली केली नव्हती, त्यामुळे माध्यमांशी न बोलताच अजित पवार निघून गेलेले आहेत. पुन्हा एकदा जाणार आहोत विलास यांच्याकडे. विलास, खरं तर जेव्हा शरद पवारांनी हा निर्णय जाहीर केला तेव्हा अजित पवार यांनी व्यासपीठावरून जाहीररित्या त्याला पाठिंबा दिला होता, किंबहुना ते कार्यकर्त्यांना काहीशा खडसावणाऱ्या आवाजातच सांगत होते की हा निर्णय आपण मान्य करूयात. मात्र आता हा समितीनं निर्णय जो आहे तो बदललेला आहे, राजीनाम्याचे निर्णय त्यांनी फेटाळलेला आहे. या सगळ्यामध्ये कुठेतरी अजित पवार यांच्या वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळालेल्या आहेत आणि यामध्ये अजित पवार नाराज आहेत अशी आता चर्चा सुरू झालेली आहे. बिल्कुल, अजित पवार नाराज आहे हे तर स्पष्ट आहे. याचं कारण असं आहे की ज्या बैठकीमध्ये अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की साहेबांना आता थोडंसं बाजूला होऊ द्या, नवीन अध्यक्ष देऊ, नवीन अध्यक्षाला आपण सहकार्य करू, हे त्यांनी खुलेआम म्हटलं होतं. आणि कुणी जो कार्यकर्ता किंवा नेता शरद पवारच पाहिजेत, नाहीतर आम्ही धरणं धरू आणि उपोषण करू अशा प्रकारची भूमिका घेत होता. तेव्हाच अजितदादा पवार यांनी सर्वांच्या समोर त्यांना खडसावलं होतं. एका आमदाराचा फोन होता, तो त्या आमदाराचा फोन त्यांनी म्हटला, संदीप तुला समजून सांगितलं ना, आता काय बोलायचं, अशा प्रकारची त्यांची बॉडी लँग्वेज आपण पाहिली होती. आता अजितदादा पवार हे का नाराज आहेत, याचं कारण असं आहे की त्यांचा एक कल जो आहे तो भाजपकडे जाण्याचा आहे, जो त्यांनी महाविकास आघाडीच्या आधी 72 तासांचं जे सरकार बनवलं त्यावेळेला तो दिसून आला होता. आणि त्याला शरद पवार यांची संमती नव्हती आणि ते जे बंड आहे ते शरद पवार यांनी मोडून काढलं होतं. त्यामुळे तेव्हापासूनच अजित पवार जे आहेत ते या सगळ्या संदर्भात नाराज होते. आता एक संधी होती अजित पवार यांना की शरद पवार यांना थोडंसं बाजूला ठेवून संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो आपल्या कमांडमध्ये घ्यायचा, सगळे आमदार आपल्या कमांडमध्ये घ्यायचे आणि एक नवीन सरकार स्थापन करता येईल का, किंवा एक नवीन भूमिका, सरकार स्थापन नाही केली तरी एक नवीन भूमिका पक्षाला देता येते का, या मनस्थितीमध्ये अजित पवार निश्चितच होते. पण त्यांचा हा मनसुबा जो आहे तो आता फोल ठरलेला आहे आणि अजितदादा पवार यांचे सगळे मनसुबे उधळून गेलेले आहेत. याचं कारण असं आहे की शरद पवार यांना ही कुणकुण होती की ज्या प्रकारे बंड करून अजितदादा पवार सकाळी पहाटेचा शपथविधी करायला गेले होते तेव्हापासूनच अजितदादा पवार यांच्यावर त्यांचं लक्ष होतं. आणि अलीकडच्या काळात जी नाराजी अजित पवारांची दिसत होती ती वारंवार दिसत होती, ज्या बातम्या येत होत्या त्यावरून असं स्पष्ट होतं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडू शकतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटू शकते. एवढी कुणकुण जे आहे, एवढे संकेत जे आहे ते शरद पवार या सगळ्या घडामोडींमधून मिळत होते, त्यावरही आपण चर्चा देखील घडवली होती, महाचर्चा आपण केली होती. विलास, तुम्ही राहाच आपल्यासोबत, मी हर्षल भदाणे पाटील यांच्याकडे जाणार आहे. हर्षल, तुम्ही सिल्वर ओकवर आहात. या समितीनं पवारांची भेट घेतल्यानंतर तुम्ही सगळ्या वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत, काय नेमक्या त्यांच्या देहबोलीमध्ये दिसून आलं, खास करून अजित पवार नाराज असल्याचं पाहायला मिळालं, कार्यकर्त्यांच्याही तुम्ही अनेक प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत, या सगळ्याचं तुम्ही कसं विश्लेषण कराल, काय नेमकी तुमच्या नोंदी आहेत? नक्कीच स्वाती, खरं तर सकाळपासून आपण पाहिलं असेल की महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती प्रदेश कार्यालयामध्ये पार पडली आणि त्यानंतर एकमतानं ठराव जो आहे तो मंजूर झाल्यानंतर सर्वपक्षीय खरंतर जी समितीतली नेतेमंडळी आहे, प्रमुख नेतेमंडळी, मग छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, जयंत पाटील असतील, सुप्रिया सुळे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, खडसे असतील, ही सगळी जवळपास 16 ते 18 मंडळी जी आहे ही सिल्वर ओकवर या ठिकाणी दाखल झाली होती. त्यांनी जो प्रस्ताव खरंतर जो ठेवला, जो निर्णय शरद पवारांनी घेतला होता तो फेटाळण्यात आला होता. याबाबत शरद पवारांसमोर तो निर्णय ठेवण्यात आला. आता मात्र हे पाहणं महत्त्वाचं आहे की शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात. पण या घडीला आज मात्र खरं तर या ठिकाणी बघायला मिळतं की राष्ट्रवादीमध्ये कुठेतरी सस्पेन्स जो आहे तो कायम आहे, कारण शरद पवारांनी अद्यापही आपला निर्णय जो आहे तो जाहीर केलेला नाही. आणि एकीकडे आपण पाहिलं तर कार्यकर्तेसुद्धा आक्रमक झालेले बघायला मिळाले होते. ज्यावेळेस प्रफुल्ल पटेल सिल्वर ओकमधून निघाले त्यावेळेस मात्र सिल्वर ओकवर त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली बघायला मिळाली. ते स्वतः असं म्हणालेले आहेत की आम्ही आमचा ठराव जो आहे तो पारित केलेला आहे, सध्याच्या घडीला जो राजीनामा शरद पवार यांच्याकडून देण्यात आला होता तो आम्ही फेटाळलेला आहे आणि याबाबत शरद पवार यांच्यासोबत आमच्या समितीनं बातचीत केलेली आहे. मात्र शरद पवार आता यापुढे नेमकं काय बोलतात, या निर्णयाकडे कसं पाहतात, त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आपण जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतही चर्चा केली, त्यांनी मात्र याच शब्दात आपल्याला सांगितलेलं आहे. आपण छगन भुजबळ यांच्याशी बोललो, छगन भुजबळांचं म्हणणं होतं की आमची खरं तर सर्व नेतेमंडळांची पदाधिकाऱ्यांची कार्यकर्ते
कार्यकर्त्यांची इच्छा होती की याबाबत शरद पवार यांनी राजीनामा न देता पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, कारण येत्या काळामध्ये लोकसभेचे निवडणुका आहेत. त्यांनी हे पण सांगितलं की फक्त नेते मंडळाचीच नाही तर देशातील पद्धतीने यावर विचार करावा आणि शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, समितीचा निर्णय मान्य करावा अशी इच्छा या सगळ्या नेत्यांनी व्यक्त केलेली आहे. तुम्हा दोघांचे खूप खूप धन्यवाद.